नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. गेले 5-6 दिवसापासून काही पॉईंट काढले नाही आणि दुसरी गोष्ट व्हिडिओ पण टाकले नाही, त्याच्यामुळं कारण की मला वेळच भेटला नाही त्यामुळे मी टाकले नाही. तुम्हाला दाखवतो आता रॉडवरती लाईन कशी शोधायची, तर बघू शकता. इथे एक लाईन सापडलेली आहे, दुसरी गोळी इथं कुठे सापडते का? दुसरी इथं सापडलेली आहे. पहिले चेक करून घेऊ लोड आहे की नाही. लोड आहे की नाही इथे एक लाईन सापडलेली आहे. ही लाईन एक लोड आहे का ते चेक कर. ही पण लोड आहे. पॉइंट काढूया आपण, पॉइंट कुठे येते तुझा पॉइंट निघतोय. आता ही लाईन जी होती आपण पहिली पाहिलेली, ही लाईन कुठे आली ते चेक करू. इथं आलेली आहे ही लाईन, इथं आलेली नंतर इथं आलेली. आपला पॉइंट तिकडे आहे, इथं इकडे पुढे नाही आलेली, इकडे आलेली नाही. लोड आहे ती लाईन पण. आणि दुसरी लाईन चेक करू, ती इथं आलेली बघू शकता. सरळ आलेली जी ती एक झाली, ती दुसरी झाली. तिसरी लाईन चेक करूया, ही लाईन तिसरी आहे. लोड आहे, ही एक लाईन आहे. जी जी ती आलेली होती ती अशी सरळ गेलेली खाली, आणि ही जी लाईन आहे इकडे कुठे आहे का पुढे ते चेक करू. इथं एक लाईन आहे, टोटल इथं अशा 3 लाईन निघत आहे. तर टोटल अशा 3 लाईन निघून काय मध्ये काय आहे का चेक करू. बारीक बारीक काहीच नाही मधी, थोडं पुढे आण. तर ही पहिली लोड आहे का ती चेक करू. इथं लोड आहे, ही लोड आहे का चेक करू. इथं पण लोड आहे, इथं पण लोड आहे. तिथे उंबराचं झाड आहे वरती, त्यात लिंबाचं पण झाड आहे आणि बेलाचं पण झाड आहे. 3 झाड आहे एकटे. इथं वरती दाखव, तिकडे दाखवायचं
अशा पूर्ण तीन झाडं एकखटी पूर्ण तीन झाडं आलेली आहे तिथं. आणि त्या झाडाच्या खाली हा पॉईंट निघला आहे. हे औदुंबरचं म्हणजे उंबराचं झाड आहे. तुम्हाला पाण्याची इली पण चेक करून दाखवतो. हे बघू शकते इथं उंबराचं आणि उंबराचं एक झाड आहे. त्याच्यामध्ये लिंबाचं एक आहे आणि एक आपलं बेलाचं झाड आहे. आणि पॉईंट इथं निघतो मित्रांनो, या ठिकाणी हा पॉईंट निघतो आहे. आणि दुसरी गोष्ट, याला तीन लेयर आहे. एक लेयर इथं आहे अशी गेलेली, इथून अशी होऊन अशी इकडे गेलेली इथं पॉईंटवरती. आणि दुसरी लेयर आहे ती इथं आहे आणि तिसरी लेयर इथं आहे. मित्रांनो ही जी लेयर आहे ना, ही अशी इकडं आलेली आहे. पुढं तुम्हाला दाखवतो मी. इथं पुढे तुम्हाला दाखवतो मी इथं कुठं आलेली आहे. हे बघा, या ठिकाणी लेयर आलेली आहे आणि ती लेयर या ठिकाणी आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, इथं नाही का या ठिकाणी, म्हणजे इथं मुंग्यांचं छोटंसं वारुळासारखं आहे. आणि इथं ती लाईन आलेली आहे आणि ही लाईन पूर्ण त्याच ठिकाणी गेलेली आहे. ओय रॉडांवरती, त्या रॉडवरती मी तुम्हाला चेक करून दाखवतो, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल लाईन कशी कशी गेलेली. ही जी लाईन आहे बघू शकते, इथं मुंग्यांचं दिसतं आहे. तुम्हाला रॉडवरती चेक करून दाखवतो ही लाईन कुठे गेलेली. बघू शकतो मित्रांना, इथून लाईन गेलेली पुढं नागमोडी चालायचं. दुसरी लाईन घेतली, तिसरी लाईन जास्त लोड आहे. हा फिक्स पॉईंट आहे. स्विची फिरती माझी लोड आहे. ही पण स्विची फिरती म्हणजे ही पण लोड आहे. ही पण स्विची फिरती म्हणजे ही पण लोड आहे. ज्या ठिकाणी कोल्डी लाईन असती त्या ठिकाणी ते असं उलटं फिरतं. हे स्विचं फिरतं आहे. तुम्हाला मी
सांगतो का असा कोणताच माणूस नाही का त्याच्याकडून बोर कोरडा जात नाही म्हणून. सगळ्यांकडून बोर कोरडे जातात, एक 10 मधून एखादा 2 असे कोरडे जाते. पण त्याला कारण असतं, एक तिथे फॉल्टी क्षेत्र असतं, किंवा समजा एखाद्याला जर सांगितलं जर असलं की तुम्हाला ह्या ठिकाणी 100च्यावरती पाणी लागेल, पण मग त्या ठिकाणी 100च्या आत पाणी लागेल, पण ती 100च्या आत पाणी नाही लागत. म्हणून कोणी कोणी शेतकरी 100 120 झाला का बंद करून टाकतो. तसं नसतं, ज्या ठिकाणी पाणी सांगितलेलं असतं त्या ठिकाणी 100% पाणी असतं. फक्त ते पाणी एक तर 100 फुटावरच्या आत तर सांगितलं, ते 200च्या आत लागतं, किंवा 250 लागतं, कधी कधी 170 180 लागतं. लोकांचं असं म्हणणं आहे गावकडच्या की जे पाणी येते ते पाणी म्हणजे असं आमच्याकडं 40च्या खाली 100च्या खाली पाणीच नाही, कारण की ते जातच नाही 100च्या खाली, तर पाणीचं समजणार कसं आहे. माझं असं आहे म्हणणं आहे, एक वेळेस गाडी चालू करून दिली का 300 फूट होईपर्यंत गाडीपर्यंत जायचंच नाही. ज्यावेळेस 300 होईल तेव्हा तिथं जायचं, काय आहे काय नाही ते बघायचं. कारण की कोणी कोणी काय म्हणतं 100च्या खाली आम्हाला पाणीच नाही. आता त्या दिवशी एका जणाची तर पॉईंट काढायला गेलं, ते ना भाऊ आमच्याकडे 100च्या खाली पाणीच नाही, त्यांना लागलं 180 फुटावर पाणी. आणि ती मोटर आता 5ची मोटर दिल्यात, 5-8चा पंप टाकला आहे, ती पूर्ण चालते. आणि ते पहिले 100वरच बंद करत होते, इकून तिकून 150 केला, 150 नंतर त्यांना मला अजून 200 करा म्हटलं, आणि त्यांना 180 फुटावर चांगलं पाणी लागलं. म्हणजे माझं म्हणण्याचा असा अर्थ आहे की ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं त्या ठिकाणी पाणी, त्या ठिकाणी 100% तुम्ही पूर्ण मारलाच पाहिजे बोर. त्यात लागू नाही तर नाही लागू, पूर्ण मारलाच पाहिजे. कारण की काय माहिती का, दुसरा कोणी येणार तो सांगणार भाऊ इथं खाली लेअर आहे त्या कटल्याच नाही, किंवा मी येणार मी सांगणार की लेअर आहे कटल्याच नाही. कारण की त्याला परत रिबोर करायचा मला डबल खर्च येतो, कारण की पैसे जास्त लागतात आणि सगळ्याच गोष्टी जास्त लागून जातात. त्याच्यामुळे नाही का माझं एकच म्हणणं आहे, चेक करताना पहिले पॉईंट घेताना पहिले पूर्ण 300 फुटाचं त्यांना सांगायचं, भाऊ 300 फूट घ्यायचं आहे, बस 300 फुटोपर्यंत मी तिथे येत नाही, तुमचं तुम्ही चालू द्या 300 फुटोपर्यंत. मग 300 फूट झाला का त्याच्यानंतर मग ते तुमच्या अंदाजानुसार बंद करा किंवा चालू करा. बस उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगतो तुम्हाला कोरडी लाईनविषयी. ओके, धन्यवाद.